नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 64 वरील आम्ही लेखन करतो हा भाग अभ्यासणार आहोत. मुलांना वाचन करताना, लिहिताना विरामचिन्हांसह वाचन आणि लेखन करणं हे कौशल्य आहे. या पाठातून सर्वप्रथम आपल्याला विरामचिन्हांचा परिचय करून घ्यायचा आहे, त्यानंतर अनुलेखन आणि श्रुतलेखन करायचं आहे. मग अनुलेखन म्हणजे काय? पाहून लिहिणे याला अनुलेखन म्हणतात. छापलेला उतारा, वाक्य जसेच्या तसे आपल्या वहीत लिहिणे याला अनुलेखन म्हणतात. तर श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणे. एखादं वाक्य किंवा मजकूर ऐकून लिहिणे, मग लिहिताना ते योग्य विरामचिन्हांसह शुद्ध स्वरूपात असणं आवश्यक आहे, यालाच श्रुतलेखन असं म्हणतात. मुलांनो, आम्ही लेखन करतो या पाठातून आपल्याला सर्वप्रथम उतारा वाचन करायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. वाचन करताना विरामचिन्हांसह वाचन करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या उताऱ्याचं लेखन करायचं आहे. नंतर त्या उताऱ्याचं श्रुतलेखन करायचं आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. आम्ही लेखन करतो.